नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. नवरात्रोत्सव स्पेशल यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रेक्षक हो, आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आणि अशामध्ये खास करून तरुणाईला वेध लागलेले आहेत, ते म्हणजे गरबा आणि रास दांडी यांचे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलोय गरब्याच्या खास स्टेप, सोप्या स्टेप शिकण्यासाठी डान्स गुरु फुलवा खामकर यांना. तर बघूयात फुलवा आपल्याला नेमक्या कोणत्या खास सोप्या स्टेप शिकवणार आहे. नवरात्रोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू झालेली आहे, अशामध्ये तरुणाईला वेध लागलेले आहेत, ते गरबा खेळण्याचे. बरेच जण, खास करून तरुणाई, नवरात्रोत्सवाची वाट बघत असतात, ती म्हणजे गरबा खेळण्यासाठी. काही जण काही महिने आधी, काही दिवस आधीपासूनच, खरं तर नवरात्रोत्सवासाठी म्हणून गरब्याची प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात. अशामध्ये काही जण क्लासेस देखील जॉईन करत असतात खास गरबा शिकण्यासाठी. आणि अशामध्ये अशाच एका क्लासमध्ये मी आलेली आहे, खास करून ते गरबा शिकत आहेत या ठिकाणी. आणि सगळ्यांना गरबा शिकवणारी व्यक्ती खास आहे आणि तो चेहरा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्या चेहऱ्यानं गेल्या काही वर्षांमध्ये जिमनॅस्टिक असो किंवा क्लासिकल नृत्य प्रकार असो, आपल्या या नृत्य आविष्काराने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. अगदी सिनेसृष्टीतील दिग्गजांना नृत्याचे धडे देण्यापासून ते ऐश्वर्या रायला जिमनॅस्टिकचे धडे असतील, या सगळ्यामधून तिने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अर्थातच आज आपण भेटणार आहोत डान्स गुरु फुलवा खामकर आपल्या सोबत आहेत. फुलवा, खूप खूप स्वागत तुझं न्यूज 18 लोकमतमध्ये. एक स्त्री म्हणून आणि एक वर्किंग वुमन, तू डान्स टीचर आहे, तुझे खूप छान इन्स्टिट्यूट्स आहेत आणि एक डेव्हलप करते स्वतःला तू, एक खूप छान आता तुझं अस्तित्व निर्माण झालंय. तर आज घडीच्या आधुनिक स्त्रीला तू नेमका काय संदेश देशील? मला असं म्हणायचं की तुम्हाला स्वतःच्या कामाशी खूप प्रामाणिक राहायला लागतं. तुम्ही म्हणजे काहीतरी दाखवायचं आहे, कोणाला तरी दाखवायचं आहे, म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट आयुष्यात करायला जातो, मग तो अभ्यास असो, जसं मी आसमालाही सांगते, तू माझ्यासाठी, अमरसाठी किंवा आमच्यासाठी काही करू नकोस, तुला काय आवडतं, तुला हवं ते कर. तर मला असं वाटायचं सांगायचं की प्रत्येक स्त्रीने आपल्याला काय आवडतं हे जर माहिती असेल तर प्लीज त्याच्या मागे धावा. असं अजिबात नाही आहे की आपण थोडा स्वतःचा विचार केला की किंवा खूपदा असं होतं आपल्याकडे आपण स्वतःचा विचार करत नाही, आपण आपल्या घरातल्यांचा आणि बाकीच्या जगाचा खूप विचार करतो. आणि आपल्याकडे भारतीय स्त्रीला ही सवय आणि खूप चांगली सवय आहे, पण त्याच्यामध्ये कधीकधी असं होतं की आपण आपला काही आनंद यु नो बागे सोडून तुम्ही मग खूप ॲडजस्टमेंट करायला लागतं. आणि असे खूप उदाहरणं माझ्याकडे आहेत. अगदी नृत्यापासूनच मी बोलेन, खूप जणांना नृत्य करायला आवडतं पण घरातनं नाही बोलतात, आई बाबा नाही बोलतात, नवरा नाही बोलतो, म्हणून आम्ही नृत्य केलं नाही. आणि अशावेळी खरंच काही काही अत्यंत टॅलेंटेड मुली माझ्याकडे होत्या की मला असं वाटलं अगं तू हे केलंच असतं, तू आता चांगली कोरिओग्राफर झाली असतीस. तर मला हे मी नृत्याचं उदाहरण दिलं. तर अशा बऱ्याच गोष्टी, मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, तुला कुठल्या आर्ट फील्डमध्ये जायचं आहे, तर ती मला म्हणायचं आवड मारू नका. आपण खूप आवडी मारून राहतो. आणि सेकंडली जे करायचं त्याच्या मागे धावा, म्हणजे इफ यू लाईक समथिंग जस्ट गो इन टू इट. सो नवरात्रोत्सव तुला नेमका काय देतो आणि या वर्षीचा सण तुझ्यासाठी कसा वेगळा आहे? मला नवरात्र खूप आवडते. कॉलेजपासून मी खूप नाचत आले आणि जसं तू म्हणलीस की प्रत्येक उत्सवाचं काहीतरी एक स्पेशलिटी असते, तसं मला असं वाटतं नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचं द्योतक आहे बेसिकली. त्यामुळे वुमन पॉवर एम्पॉवरमेंट असं मी म्हणेन. तर माझ्यासाठी नवरात्र नेहमीच मी इंटरव्ह्यूज देत असते, काही ऑनलाईन शिकवत असते, असे बरेच प्रकार मी केलेत. पण यावेळी एक काही महिन्यांपासून मी सेमी क्लासिकल लावणीची वर्कशॉप्स घेत होते. तर यावेळी मला पहिल्यांदा असं खूप विचारतायत की तुम्ही गरबासाठी वर्कशॉप घ्या, म्हणजे हे मला अजूनपर्यंत कोणी विचारलं नाही की गरबासाठी वर्कशॉप, गरबा शिकवण्यासाठी घ्या. तर मला हे छान वाटतं कारण तो फोर्टे नाही आहे माझा. ऑफकोर्स सगळ्या कुठल्याही नृत्याचा बेस हा सेम असतो. जसं मी ह्या 3 स्टेप्स तुम्हाला आज दाखवणार आहे किंवा 1-2 दाखवल्या मगाची, तर सगळ्याचा बेस सेम असल्यामुळे तुम्हाला स्टाईल वेगवेगळी पिकअप करायला लागते. तर मला वाटतं मला हे छान वाटलं की सगळे मला विचारतात तू गरबा शिकव आणि वर्कशॉप घे, तर नेक्स्ट इयर मी नक्की घेईन. फुलवा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जसं की तू म्हणालीस आणि सगळ्यांनाच माहिती की नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, ज्याला आपण म्हणतो स्त्री शक्तीचा जागर, आणि त्या काळात एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि आनंद पण मिळत असतो की स्त्री शक्तीचा जागर होतो. असं अशा वेळेस तुझ्यासारखी स्त्री असेल किंवा कर्तृत्ववान महिलांची उदाहरणं दिली जातात, पण आज घडीला जी कर्तृत्ववान महिला आहे तिला घरचं आणि त्याचबरोबर जे काही ती करिअर करते ह्या दोन्हींवरतीची तिची जी कसरत होत असते त्यामधून कुठेतरी तिच्यावर ताण पण येत असतो. आणि आजकाल बरीच अशी उदाहरणं आपण पाहतो की मेंटली स्ट्रेस येणं, त्यासोबतच मुलांना देखील सांभाळायचं आहे, आणि या सगळ्यामध्ये तो स्ट्रेस हँडल करणं कसं, म्हणजे तू कसं करतेस, ते सोल्युशन जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. स्वाती, तू जेव्हा म्हणलीस की कर्तृत्व वान महिला किंवा तू कर्तृत्ववान आहेस वगैरे, सो हे अशा खूप जण आपण बघतो, खूप महिला आपण बघतो. मला जेव्हा असं हे संबोधन लावतात तेव्हा मला अत्यंत प्रेशर येतं, कारण
खूप छान वाटतं बेसिकली, पण त्याच्या मागे आपण काय करत असतो आणि आपला दिसायचा एक चेहरा वेगळा असतो, त्यामागचा स्ट्रगल वेगळा असतो आणि प्रत्येकाचं असतं. सो तो ताण जसा सगळ्यांना आहे तसा मलाही आहे आणि त्याच्याशी आपल्याला डील करायला लागतं. खूपदा अशी वेळ येते की तुम्ही, मी माझ्या बाबतीतही होते की आयुष्यात काहीच पुढे दिसत नाही, म्हणजे बाकीच्यांना नाही करणार, पण ह्या फेजेसमधनं आपण जात असतो. आणि मी आताही वरखाली, म्हणजे अशावेळी मी काउन्सिलिंगलाही जाते. मला एवढंच सांगायचं की आपण हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा हा ताण येतो तेव्हा इट्स, हा ताण आपल्याला आलेला आहे. नुसत्या काही काही वेळा फेजेस असतात, पण काही काही वेळा जेव्हा हे डिप्रेशनचे फेज जास्त राहते तर यू शूड डील विथ इट, कारण नाहीतर तुमच्या कामावर त्याचा खूप परिणाम होतो. सो मी ह्याच्यातनं हे शिकत आली आहे किंवा करती आहे आता, ते सगळ्या स्त्रियांनी करावं असं म्हणते, कारण आपण 10 गोष्टी करत असतो. जसं मला एक फिल्मही करायची असते, मला घरी पण बघायचं असतं, मला क्लास पण असतात, मला क्लासचा इव्हेंट आहे. सो समटाईम एक वेडिंग पण घेतलं आणि इतकं इतकं खूप होतं की त्याच्यातनं काहीच काम होत नाही. तर अशावेळी मला वाटतं सॅग्रिगेट करणं आणि बेसिकली ताण घेणं काय होईल. मग माझी आई मला सांगायची, वर्स्ट टू वर्स्ट काय होणार आहे, विचार कर, हातातनं ती गोष्ट जाईल, जाऊ दे, हे प्रेशर नको. म्हणजे मी असा जेव्हा उलटा विचार करते तेव्हा माझी कामं सहज सुटतात. तर हा ताण किंवा डिप्रेशन नाही म्हणणार मी, हा ताण तुम्हाला डिप्रेशनकडे घेऊन जाऊ शकतो असं माझं म्हणणं आहे, पण हा स्ट्रेस आपल्याला हँडल करता आला पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली मी अशा फील्डमध्ये आहे की जेव्हा मला प्रेशर येतं तेव्हा मी लिटरली इथे येऊन नाचते आणि ते घालवते. सो तुम्हाला जर फिल्म बघून जात असेल, शॉपिंग करून जात असेल, पैसे नसतील तरी उडवून जात असेल, तर तसं उडवा. पण हा ताण आपल्याला फेस करायला लागतो आणि खूप सहज शक्य असतो तो फेस करता येणं, म्हणजे खूप त्यातनं निगेटिव्ह झोनमध्ये कोणत्याच स्त्रीला जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुला बघितलं की सगळे खरं तर आवर्जून गरब्यासाठी तुला बघत असणार आहेत, कारण बऱ्याच जणांना गरबा खेळायचंय, नाचायचंय नवरात्रोत्सवाची, तर त्यासाठीच बरेच जण तरुणाई मंडळी वाट बघत असतात. तर जाता जाता जे लोक गरबा खेळू इच्छित आहेत त्यांच्यासाठी काय टिप्स सांगशील किंवा काय? मी अगदी, मी जसं मगाशी म्हणलं होतं की म्हणजे पहिल्याच तुम्हाला प्रश्न विचारलास की नवीन कॅन, मी म्हटलं माझ्याकडे शिबिरासाठी शिकवण्यासाठी येतात. तर मला असं वाटतं मी बेसिकलीच क्लास घेते किंवा एक शिक्षिका, नृत्य दिग्दर्शिकेपेक्षा नृत्य शिक्षिका म्हणून पण माहिती आहे लोकांना. तर मी जसं म्हटलं की बेसिक 3-4 स्टेप्स आहेत ज्या मी तुम्हाला, ज्यांना अजिबात नाचता येत नाही त्यांच्यासाठी मी एक ठरवलेलं, म्हणजे इफ यू सी माय व्हिडिओज ऑल्सो किंवा आत्ता पण मी सांगते त्या प्लीज स्टेप्स तुम्ही अभ्यास करा आणि काहीच नाही, जा तिथे आणि इनिबिशन सोडून नाचा. म्हणजे मी गरबा असाच शिकले, मला कोणी शिकवलं नाही, मी जायचे आणि त्या फ्लोमध्ये नाचत सुटायचे, कोण मला बघते काय माहिती आणि मग त्या आपसूक तुमच्या अंगात तो फ्लो येत जातो. पण ऑफकोर्स त्याच्यासाठी मी बेसिक तुम्हाला 3-1 स्टेप्स नक्की सांगेन. पहिली स्टेप दाखवते, अगदी सोपी आहे. पाय जुळवून तुम्ही उभ्यात, हाताचा आपण वापरच नाव करूयात आता. सो तुमचा डावा पाय बाहेर काढायचा, परत आत घ्यायचा, मग उजवा बाहेर काढायचा, आत घ्यायचा. सो असा नाही काढायचा हा, हे पाय काढल्यानंतर तुम्हाला थोडीशी तुमचं शरीर थोडंसं वळवायचं आहे. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही अत्यंत बेसिक स्टेप आहे. ह्याची करता करताच मग तुम्ही त्याच्याबरोबर हाताचा वापर करू शकता. 1, 2, 3, 4 क्लिक, टिचक्या वाजवल्या, मी टाळ्या वाजवल्या. गरब्याचा बेसिक इज क्लॅपिंग. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं सगळ्यांना अप्रिशिएट कोणाला करता आणि टाळ्या वाजवतो तशा न वापरता वाजवता तुम्ही कोपरं हाताची उचलून टाळ्या वाजवायच्या. सो 1 and 2 and 3 सो पाय बाहेर काढला मी आणि हे करता करता मी हाताचा वापर करते. मग हेच करताना मी वेगवेगळे मुवमेंट्स करते, मात्र माझं फुटवर्क सेम राहतं. सो तुम्हाला एकदा ही मुवमेंट यायला लागली आणि ते धान 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 म्युझिक वाजायला लागलं की तुम्ही फक्त एवढंच करायला सुरुवात करा. ह्याच्यातनं तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता, 2 and 1 and 2 मग इकडनं तुम्ही चेंज करू शकता साईड, हे तुम्ही करत पुढे होऊ शकता, तुम्ही साईडला करू शकता. आता हीच मुवमेंट तुम्ही वेस्टर्नमध्ये पण बघाल, हीच मुवमेंट तुम्ही बॅलेट बघाल, कंटेम्पररीमध्ये बघाल. सो पायाची मुवमेंट सेम राहते, स्टाईल वेगळी होते. 1, मी इकडनं ट्विस्ट करते माझी बॉडी. 2, 3 मी माझ्या अप्पर बॉडीचा, वरच्या शरीराच्या वरच्या भागाचाही वापर करते, नाहीतर तुम्ही खूप स्टिफली नाचला तर तुम्हाला मजा येणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळूहळू एक एक करत जसे स्वतः नाचायला लागाल तसे तुम्हाला स्वतःला मिळत जातील. सो ही होती आपली पहिली स्टेप, टू आउट टुगेदर. मी तुम्हाला दाखवते पुढची स्टेप, अत्यंत सोपी स्टेप आहे. सो अगेन तुम्ही कुठे गरबा खेळायला गेलात तर पहिलं बेसिक तुमचं फुटवर्क हे पक्कं करून जा, बाकी तुमचे हात वरचं शरीर आपोआप हलायला लागेल. स्टेप अशी आहे, पाय जुळवून तुम्ही उभे आहात, उजवा पाय बाहेर टाकायचा, डावा क्रॉस करायचा, टोज वर ठेवायचा, अग्रतल म्हणतात ह्याला, असा नाही ठेवायचा, टाच उचलून. परत स्टेप क्रॉस बॅक, स्टेप क्रॉस बॅक,
सगळ्या नृत्यांचा मोस्टली बेस खूपसा सेम असतो. सगळ्या म्हणजे काही काही मुवमेंट, म्हणजे जसं स्टेप क्रॉसबॅक ही जी मुवमेंट आहे ही तुम्ही क्लासिकलमध्ये बघाल, वेस्टर्नमध्ये बघाल, बॅलेमध्ये बघाल, पण ही करायची पद्धत वेगळी असते. सो गरब्यासाठी पण काही वेगळं नाही आहे. सो स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप, आता हाताचा वापर, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक, स्टेप क्रॉसबॅक. आता उडी मारायची अँड जम्प अँड टू क्रॉस बॅक. आता ह्याच्यात 1 2 3 1 ही एक ॲडिशन झाली माझ्याकडनं. 2 3 जम्प स्टेप जम्प जम्प स्टेप स्टेप जम्प. सो 1 and 2 and 3 and 4 देन 1 2 3 4 अँड 1 2 3 4 अँड 1 2 3 4. मी काहीही करू शकता 3 4, पण हे करताना माझं पायाच्या मुवमेंट, पायाच्या स्टेप्स सेम राहतात. हे करताना मी गोल पण फिरू शकते 2 and 3 and 4 and 1 2 and 3 and 4 and 1 2 3. स्टेप बॉल चेंज म्हणजे आता ही परत वेस्टर्न सगळ्या सगळ्या ह्याच्यात आपण ही बेसिक फुटवर्क वापरतो, पण जेव्हा गरब्याचं म्युझिक लागतं ते ऑफकोर्स स्टायलिंग वेगळी होते पण फुटवर्क सेम राहतं. ते असं आहे स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज. पहिलं बेसिक तुम्हाला आलं पाहिजे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3. एकदा हे आलं की मग हे तुम्ही सगळ्या डायरेक्शनला करू शकता 1 2 3 4 2 2 3 4. सो कॉर्नरला मी घेतले, मी इकडे गेले, मी इकडे गेले, मी इकडे गेले, मग हळूहळू मी हात वापरायला लागले 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल. मग मी हळूहळू माझ्या शरीर अपर बॉडीचा वापर केला 1 and 2 and 3 and 4 1 2 3 4. हे करताना 2 तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकता 4 and 1 and 2 and 3 and 1 and 3 and. सो स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज. हेच करताना तुम्ही चक्री पण घेऊ शकता 3. सो फुटवर्क सेम राहतं, म्हणजे स्टेप बॉल चेंज, मग मी पुढून गेले, मग मी मागनं वापरलं. सो 1 and 2 and 3 1 and 2 and 3 1 and 2 and 3. हे पण करायचे 2 and 3 टाक टाक. मला असं म्हणायचं आहे की गरबा खेळायला तुम्ही जेव्हा जाता जे म्युझिक डिमांड करतं ते नक्की करा. गरबा शिकायचा आहे मला कधी वेगळी स्टेप शिकायची असं डोक्यात आणू नका, तुम्हाला तो रिदम आपसूक येत जातो जर तुम्हाला बेसिक स्टेप माहिती असतील तर. सो आय होप तुम्ही एन्जॉय कराल. सी यू. फुलबा, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारल्या, आणि खरं तर इतक्या मनमोकळ्या तू गप्पा मारलेल्या आहेत. स्त्री शक्ती म्हणजे काय, आलेला ताण जो असतो आपल्या आयुष्यात त्याबद्दल तो कसा घालवायचा, त्याच्याशी कसं डील करायचं, गरब्याच्या पण स्टेप्स तू आम्हाला सांगितलेल्या आहेत, आणि तुझं जे फ्युचर प्लॅनिंग आहे त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.